तर आता शेवटी निवडणूक संदर्भातील महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच राष्ट्रवादीने प्रचारात आघाडी घेतली आहे. पडवे जांभारे येथील उमेदवारांच्या प्रचारसभेत अनेक मुद्द्यांना हात घालत राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य बशीर मुर्तुजा यांनी सेना भाजपवर थेट प्रहार करत परिवर्तनाचा नारा दिला आहे. या सभेला स्थानिकांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गेली 20 वर्ष रत्नागिरी जिल्हा परिषद ही सेनेच्या ताब्यात आहे, मात्र विकासाच्या नावाने सर्वत्रच बोंबाबोंब आहे. आजपर्यंत जनतेच्या लक्षात राहील असं कोणतंही काम या सेनेच्या अध्यक्ष अथवा सदस्यांच्या हातून झालेलं नाही. पडवे येथे झालेल्या राष्ट्रवादीच्या प्रचारसभेत आढावा घेतला असता येथील कुठलाच विकासाचा मुद्दा समोर दिसत नाही. येथे असणारी पाणी समस्या, रस्ते, पाखाड्या, वीज, सांडपाण्याचं नसलेलं नियोजन, शैक्षणिक दर्जा याबाबत कोणताही ठोस निर्णय गेल्या 20 वर्षात घेण्यात आलेला नाही. मात्र सत्तेसाठी झटणाऱ्या सेना पदाधिकाऱ्यांनी फक्त मतांचेच राजकारण केलं आहे. जिल्ह्यातील अनेक कामांकरिता आलेल्या निधीचाही योग्य नियोजन अथवा वापर या सत्ताधीशांना करता आलेला नाही आणि मग आलेला निधी हा शासनाच्या तिजोरीत परत पाठवण्याचंच काम गेली 20 वर्ष सेना सत्ताधारी करत असल्याचा आरोपही यावेळी बशीर मुर्तुजा यांनी या प्रचारसभेत केला आहे. एवढा काळ लोटला आणि आजच्या आधुनिक जलद युगातही अद्यापही पडवे येथे जाण्यासाठी जलमार्गाचाच वापर करावा लागतो ही लाजिरवाणी बाब असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आणि म्हणून आता हे सर्व चित्र जर का बदलायचं असेल तर परिवर्तन महत्त्वाचं आहे आणि हे परिवर्तन राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन विकास आघाडीची आघाडीच घडवू शकेल असा ठाम विश्वास बशीर मुर्तुजा यांनी या सभेवेळी व्यक्त केला आहे. प्रचाराचा जर विचार केला तर राष्ट्रवादीचं पारडं सध्या जड असल्याचं चित्र दिसून येत आहे. या प्रचारात राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भास्करराव जाधव, शेखर निकम, रत्नागिरीतील सर्व स्थानिक पदाधिकारी जोमाने कामाला लागले आहेत. या प्रचारादरम्यान आमदार भास्करराव जाधव यांनीही अनेक सभा गाजवल्यात, मात्र मतदार सुज्ञ आहेत. आता त्यांनी गेल्या 20 वर्षाचा लेखाजोगा पाहावा आणि अभ्यासपूर्ण मतदान करून राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं जाहीर आवाहन बशीर मुर्तुजा यांनी या प्रचारसभेच्या दरम्यान केलं आहे. मतांचे राजकारण न करता विकासाची कास धरा असे ठणकावून सांगताना बशीर मुर्तुजा यांनी अनेक मुद्दे जनतेसमोर ठेवले आहेत. मतदार राजाचा कौल मिळाला तर परिवर्तन हवंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन आघाडी परिवर्तन घडवेल आणि नवा इतिहास रचेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. मुखाने हो